नमस्कार मित्रांनो, मी एनश्याम. आज आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. महत्त्वपूर्ण म्हणजेच स्पर्धा परीक्षा हे त्याच्या नावाप्रमाणे खूप जास्त स्पर्धात्मक आहे आणि ही स्पर्धा परीक्षा ही स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जिंकण्याच्या उद्देशानं तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय करणं जरुरी आहे किंवा महत्त्वाचं आहे यावर फोकस ठेवून आजची चर्चा मी करतो आहोत. महत्त्वपूर्ण 10 मुद्द्यावर मी आज चर्चा करणार आहे. ज्या 10 मुद्द्याच्या माध्यमातून कोणताही महाराष्ट्रातला विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताना महत्त्वपूर्ण विषयावर फोकस करू शकतो. म्हणजेच स्पर्धा परीक्षा हे असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी या 10 मुद्द्यांचा विचार करून तयारी करणं सोपं, योग्य आणि दिशादर्शक होऊ शकतं आहे. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा परीक्षा तयारी करताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपलं लक्ष कोणतं आहे. लक्ष म्हणजे आपलं गोल डिसाईड करणं गरजेचं आहे. की जर आपण अनेक वेळेला एकाच ठिकाणी किंवा एकाच वेळेला आपण अनेक गोल डिसाईड करू तेव्हा कमांड येणं, विश्वासपूर्ण तयारी होणं खूप मुश्किल असेल आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम महत्त्वपूर्ण हे लक्ष टास्क पूर्ण करणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं कोणत्या परीक्षेसाठी तयारी करावायची आहे. एक लक्ष कोणतं आहे? लक्ष राज्यसेवा आहे, लक्ष UPSC आहे, लक्ष क्लास 2 किंवा STI PSI परीक्षेचा दृष्टिकोन आहे. कोणती जी परीक्षा असेल त्याचं एक लक्ष ठरवणं गरजेचं आहे. लक्ष यासाठी आहे कारण या आजच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विविध टप्प्यावरती खूप जास्त स्पर्धा आहे. कोणत्याही एका स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपण सगळ्याच परीक्षांची तयारी पूर्ण करू शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो असं नाही. प्रत्येक परीक्षेची 20-30% तरी रिक्वायरमेंट ही वेगवेगळी आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपला एक गोल डिसाईड करावा. जे 2019 किंवा 20 दृष्टिकोन तयारी करतायत त्यांनी एका लक्ष्यावर काम करणं गरजेचं आहे. एक पहिला मुद्दा. जर आपण लक्ष डिसाईड केलं असेल तर त्याच्यासोबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, आपण त्याच्यासाठी वेळ किंवा कालावधी डिसाईड करणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करताना अनेक वेळेला ड्युरेशन खूप जास्त, खूप लवकर निघून जातो. म्हणजेच कोणतीही परीक्षा घेतल्यानंतर 1-1.5 वर्षाचा कालावधी सहजपणे निघून जातो. एक चान्स गेला तर जवळपास 3 वर्ष निघून जातात आहे आणि जर थर्ड चान्सकडे विचार केला तर जवळपास 5 वर्षाचा कालावधी असाच निघून जातो. म्हणून विद्यार्थ्यांनी कधीही इथं वेळेचं बंधन टाकून तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे मी त्याला टाईम डिसायडेड शेड्यूल म्हणतो आहे. म्हणजे आपण डेस्टिनेशन टाईम इम्पॉर्टंट आहे की मला या वेळेपेक्षा किंवा या संधीपेक्षा दुसरी संधी घ्यावायची नाही आहे. या दृष्टिकोनातून वेळेचं नियोजन आणि वेळेचं डेडलाईन टाईम जर डिसाईडेड असेल तर मग वेळेतच यश मिळवणं शक्य आहे. म्हणून पहिला मुद्दा जो लक्ष निवडाल त्या लक्षासोबत दुसऱ्या मुद्द्याअंतर्गत त्या लक्षासाठी एकूण किती वेळात हे लक्ष पूर्ण करायचं आहे हे आपल्याकडं नियोजनबद्ध असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला या क्षेत्रामध्ये एक परीक्षा आपण तयारी करत होतो ती जमली नाही, म्हणून दुसरी करत होतो ती जमली नाही, म्हणून तिसरी करत होतो आणि पुन्हा तिन्ही जमली नाही म्हणून पहिलीच परीक्षा तयारी करणं जरुरी होतं जे आपलं लक्ष होतं असं विचार करून पुन्हा पहिल्याच परीक्षेकडे तयारी करायला लागणं म्हणजे आपण अप्रत्यक्षपणे 5 वर्ष या क्षेत्रामध्ये भरकटल्याप्रमाणे होईल आहे. म्हणून कधीही वेळेचं आणि लक्षाचं नियोजन बिघडू देऊ नये आहे. डिसाईडेड आहे की या वेळामध्ये ही परीक्षा देणे आणि त्यानुसार ती परीक्षा पारित करणे हे लक्ष तुमचं असलं पाहिजे आहे. हे दुसरा मुद्दा होता आहे. तिसरा मुद्दा आहे स्पर्धा परीक्षा म्हणल्यानंतर महत्त्वपूर्ण येतं जी परीक्षा आपण देतो आहे त्या परीक्षेचे अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका हे कसं आहे पाहणं गरजेचं आहे. अनेक वेळा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडतो आणि विविध ठिकाणी गायडन्स किंवा चर्चा किंवा चर्चासत्र आणि अनेक प्रोग्राम, लेक्चर्स इत्यादीमध्ये खूप जास्त वेळ घालवतो. तोपर्यंत त्याला ह्या गोष्टीचा अंदाज वाटतो की त्याला योग्य गायडन्स मिळाल्यानंतर आपण तयारी लागू. पण माझा असं ओपिनियन आहे की गायडन्स घेण्याच्या अगोदरही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच आयोगाच्या प्रश्नपत्रिका आणि आयोगाच्या सिलेबसचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्या ठिकाणी तयारीची सुरुवात करणं किंवा गायडन्स घेणं हे चुकीचं आहे. कारण विद्यार्थ्यालाही माहिती असणं अपेक्षित आहे की आपण नेमकं जे काही गायडन्स घेतो आहे किंवा तयारी करतो आहे ते नेमकं काय आहे आणि कसं आहे, कितपत योग्य आहे की चुकीचं आहे हे तारतम्य करता येणार नाही जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षेचे प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम चालत नाही आहे. म्हणून तिसरा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने जे क्षेत्र आपण निवडलं आहे, जी स्पर्धा परीक्षेचं लक्ष आपलं आहे, त्या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका आणि त्याच्यासाठीचा असलेला सिलेबस
पाहणे गरजेचं आहे. सिलॅबसचा पूर्ण संच प्री मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत जे काही आयोगानं नियोजनबद्ध प्रस्तुतीकरण केलेलं आहे त्याची माहिती असणं आणि त्याला अनुसरून आयोगाने विचारलेले प्रश्न यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. हा तिसरा मुद्दा महत्त्वाचा होता आहे. प्रश्नपत्रिका आणि सिलॅबस अभ्यास करताना अनेक वेळा विद्यार्थ्यांची समस्या असते की प्रश्नपत्रिका ॲनालिसिस म्हणजे काय नेमकं करावं लागतं, याबद्दल आपण स्वतंत्र एका वेगळ्या व्हिडिओमध्ये उद्याला आपण चर्चा करणार आहोत. परंतु आज महत्त्वाचा मुद्दा एवढा सांगतो आहे की प्रश्नपत्रिका ह्या तुम्हाला तुमच्या योग्य सोर्सेसशी, योग्य गायडन्सशी आणि योग्य दिशेमध्ये योग्य वेळेमध्ये परीक्षा पास होण्याचं तंत्र उपलब्ध करून देतात. म्हणून प्रश्नपत्रिकेशिवाय योग्य गाईड या क्षेत्रामध्ये कोणता होऊ शकत नाही आहे. हा तिसरा मुद्दा महत्त्वाचा होता आहे. चौथा मुद्दा त्याच्या पुढचा जातो आहे की प्रश्नपत्रिका ॲनालिसिस आणि सिलॅबस झाल्यानंतर आता मी नेमकं कोणतं गायडन्स घेऊ किंवा कुठून तयारी करू किंवा मला कोण याची योग्य माहिती सांगेल, यासाठी अनेक वेळेला विद्यार्थी अनेक ठिकाणी कन्फ्यूज होत असतो आहे. तर यासाठी माझं ओपिनियन हे आहे की असं कोणताही व्यक्ती, कोणताही क्लास, कोणताही ठिकाण, कोणताही सोर्स, पुस्तक, मार्गदर्शन, बहीण भाऊ किंवा योग्य पर्सन, मित्र मैत्रीण कोणी येऊ शकतो ज्याला या स्पर्धा परीक्षेचं योग्य ज्ञान भान आणि तुम्ही पास व्हावं याची जाणीव किंवा तळमळ असेल, असा कोणताही व्यक्ती जो तुमच्या आयुष्यात असेल किंवा तुमच्या आजूबाजूला असेल जो या स्पर्धा परीक्षेचं योग्य गायडन्स करू शकेल, यांच्याकडून ते गायडन्स घेणं ऑल टाईम बेटर राहिलं आहे. परंतु मी गायडन्स हा शब्द यासाठी प्रस्तुत करतो आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळेला आपण तयारी उत्तम करत असतो, अभ्यास भरपूर करत असतो, परंतु आपलं नेमकं कुठे चुकतं आहे किंवा आपण नेमकं काय करायला पाहिजे आहे याबद्दल थोडंसं मार्गदर्शनाची गरज असेल तर आपल्या अभ्यासाची दिशा योग्य दिशेत राहू शकते आणि वेळ, संधी आणि पैसा यांची बचत होऊ शकते आहे. कारण यामध्ये खूप जास्त स्पर्धा वाढलेली आहे आणि त्यासोबतच त्या क्षेत्राची गहनता खूप जास्त डीप होत चाललेली आहे. अशा वेळेला तयारीमध्ये कुठेही कमतरता भासू नये यासाठी एक गायडन्स जरुरी आहे. हा चौथा टप्पा होता आहे. पाचवा टप्पा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण सोर्स घेतले, सिलॅबस बघितला आणि गायडन्स घेतला. गायडन्स म्हणजे याचा अर्थ हा असतो की आपण नेमकं काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे याच विषयाला आपण गायडन्स म्हणत असतो आहे. आणि हे जर गोष्टी समजल्या तर आपले अनेक सोर्सेस जे वाचायचे नाही आहे ते वाचू शकतात. अनेक वेळ जो काही अभ्यासाला आपण देतो त्या वेळेतले जे काही प्राईम टाईम आहे किंवा एक योग्य साधन आहे त्याच्यावरती फोकस करणं आणि योग्य वेळेमध्ये अभ्यास करणं हे सोपं होऊ शकतं आहे. म्हणून गायडन्स हे जरुरी आहे. चौथा पाचवा घटक जो आहे तो महत्त्वपूर्ण यासाठी आहे की आपण ॲक्च्युअलमध्ये अभ्यास सुरुवात करतो. तर पाचवा घटक अभ्यास सुरुवात करताना प्रत्येक दिवसाचं नियोजन, आठवड्याचं नियोजन आणि मंथली नियोजन असणं अपेक्षित आहे. या नियोजनाचा मुद्दा यासाठी मी प्रस्तुत करतो आहे की अनेक वेळेला पुस्तक अवघड आहे, सोपं आहे, विषय समजला आहे किंवा प्रश्नपत्रिकेत नेमकं काय येतं किंवा काय येत नाही या दृष्टिकोनातून विद्यार्थी कन्फ्यूज असतो आहे. तर यासाठी माझं ओपिनियन आहे की पुस्तक किंवा सोर्सेस घेऊन अभ्यास करताना पुन्हा एक वेळेला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेला तपासणे आहे. प्रश्नपत्रिका तपासणे म्हणजे काय? प्रत्येक टॉपिक वाईज पेपर्स पाहणे आहे. आयोगाच्या पेपर्समध्ये काय विचारलं होतं या टॉपिक रिलेटेड आहे आणि जर त्याच्या संदर्भात आपलं माहिती थोडंसं अवलोकन झालं तर ते नेमकं टॉपिक कसा वाचायचं आहे, किती वाचायचं आहे आणि कोणत्या दिशेमध्ये त्याला प्रस्तुत करायचं आहे याच्यावर कमांड येईल आहे. अन्यथा जर तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका न पाहता वाचत बसाल तर तुम्ही खूप जास्त अभ्यासू व्यक्ती बनाल, खूप जास्त ज्ञान वाढेल, खूप जास्त मेहनत कराल, खूप जास्त सोर्सेस वाचून काढाल. परंतु हे खूप जास्त करण्याची ही क्षेत्र आणि व्यवस्था नाही आहे. या क्षेत्रामध्ये योग्य, आवश्यक आणि फोकस इम्पॉर्टंट आहे. जेवढा जास्त फोकस, योग्य आणि आवश्यक गोष्टी पूर्ण करू तेवढा रिझल्ट अधिकतम येण्या चान्सेस अधिकतम असतात आहे. म्हणून सोर्सेसची तयारी करताना पुन्हा योग्य काय नेमकं आहे ते तपासण्यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहे. यातला सहावा मुद्दा असा आहे की पुस्तकं एका वेळेला किंवा गाईड्स किंवा नोट्स किंवा क्लास अनेक गोष्टीमध्ये विद्यार्थी खूप जास्त कन्फ्यूज असतो आहे. की या ठिकाणी माझं असं ओपिनियन आहे की शक्यतो गायडन्स ही व्यवस्था जी आपण बोलतो ते गाईड एकच असावं आहे, परंतु मार्गदर्शन मात्र विविध टप्प्यावरचं विविध विषयाच्या बाबतीमध्ये अनेक व्यक्तीकडून जे योग्य व्यक्ती याबद्दल माहिती देऊ शकतात आहे. तर त्या त्या विषयासाठी त्या त्या व्यक्तीकडून माहिती घेणे, त्या त्या अडचणीसाठी त्या त्या व्यक्तीचं सहाय्य घेणे, मदत घेणे, त्यासोबतच पुस्तकांची संख्यासुद्धा तशीच आहे. एका विषयावरती अनेक पुस्तकं आहेत तर ते अनेक पुस्तकं, अनेक सोर्सेस, गाईड्स किंवा त्याबद्दलचे नोट्स, मटेरियल खूप जास्त वाढत जातं आहे. तर अशा वेळेला एक स्वतःवरचं नियंत्रण योग्य दिशेमध्ये असणं अपेक्षित आहे. नियंत्रणाची व्याख्या ही आहे की आयोग जे प्रश्न विचारतो आहे त्यासाठी एक उत्तम संदर्भ ग्रंथ कुठला असू शकतो. आणि आज स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाला अनुसरून मिनिमम एक असं पुस्तक आहे ज्या पुस्तकातून
आयोगाने विचारलेल्या एकूण प्रश्नापैकी 50 ते 60% अधिक प्रश्न त्याच पुस्तकातून येतात. असे प्रत्येक विषयावर एक एक पुस्तक आहे, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी एकच पुस्तक चॉईस करावं आहे. आणि ह्या सर्व विषयासाठी म्हणजे ज्या आयोगाची एकूण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी 7 विषय आहेत GS मध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये CSAT आहे, आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सगळ्याच घटकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तिकडेही इतिहास, भूगोल, पॉलिटी, लॉ किंवा इकॉनॉमिक्स, सायन्स, टेक, HR, DHR ह्या सगळ्या सिलेबससाठी सुद्धा एकच पुस्तक मार्केटमध्ये उत्तम अवेलेबल आहे. आणि त्या एकाच पुस्तकावरती विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं आहे. आणि असे कोणतेही संदर्भग्रंथ वाचण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुन्हा पुन्हा प्रश्नपत्रिका पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत या रेफरन्सच्या अगोदर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासनाची सर्व शालेय पुस्तकं वाचणं जरुरी आहे. शालेय पुस्तकाचं त्या त्या विषयावरचं एक सामान्य वाचन झालं, त्यानंतर थोडेसे त्याचे नोट झाले, देन मग रेफरन्सचा वापर केला तर अधिक उत्तम कमांड येईल आहे आणि अभ्यास विश्वासपूर्ण पूर्ण होऊ शकतो आहे. हा 6वा मुद्दा होता जो सोर्सेसच्या क्षेत्रातून तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मुद्दा प्रस्तुतीकरणाचा होता आहे. 7वा मुद्दा हा आहे की वाचल्यानंतर विद्यार्थ्याची शंका ही असते की आपण नोट्स काढले पाहिजे का, किंवा रिव्हिजन कसं करायचं आहे, किंवा हे आठवत नाही आहे. नेहमी अनेक वेळा कन्फ्यूज होतं की वाचतो आहे आपण परंतु हे आपल्या विषय मुठीत आला आहे असं वाटत नाही, कमांड येतो आहे असं वाटत नाही. तर त्यासाठी माझं सोल्युशन हे आहे की दररोज तुम्ही जेवढा अभ्यास करता त्याच्या 10% टाईम हा ॲटलिस्ट रिव्हिजनसाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ॲव्हरेज जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर ॲटलिस्ट तुम्ही 1.5 आवर म्हणजे 1.25 ते 1.5 तास तुम्ही रिव्हिजनसाठी देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल तर ॲटलिस्ट तुम्ही 30 ते 35 मिनटं रिव्हिजनसाठी देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 1.5 तास वाचलात तर ॲटलिस्ट 5 to 10 minutes हे रिझर्व ठेवा. तुम्ही जे वाचलात त्याचं, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये चिंतन, मनन इत्यादी बोलतो आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही जे वाचलं आहे, जसं महाराष्ट्र शालेय पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं प्रत्येक चॅप्टरच्या खाली आपण काय शिकलो आहे, तर त्या पद्धतीने आपण आत्ता जे 1.5 तासात वाचलं आहे ते आपण काय शिकलो आहे याच्यावरती थोडंसं विचार करावा आहे, ज्यामुळे सगळे पॉईंट रिकॉल होतील आहे. म्हणून कधीही विद्यार्थ्यांनी माझ्या ओपिनियननुसार ॲटलिस्ट 1.5 तासापेक्षा अधिक वेळ सलग अभ्यास करू नये आहे. 1.5 तासाच्या स्लॉटमध्ये दिवसभराचं नियोजन असावं आहे. प्रत्येक 1.5 तासानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असावा, ज्यामध्ये आपण काय शिकलो आहे, वाचलो आहे, याच्यावरती 10 मिनिटाचा विचार आणि चिंतन असावं आहे. त्यानंतर दिवसभराचा शेड्यूल 1.5 तासाच्या स्लॉटमध्ये असा आपण दिवसभर अभ्यास करू शकतो आहे, एनर्जेटिक राहू शकतो, फोकस राहू शकतो आणि विषयाची कमांड येऊ शकते आहे. याचा दुसरा टप्पा आहे जे वाचाल ते वाचताना थोडंसं अंडरलाईन करणे किंवा लिखाण करणे जरुरी आहे, कारण स्पर्धा परीक्षेमुळे खूप जास्त सोर्सेस आहेत, खूप जास्त माहिती आहे. एकाच वेळेस वाचल्यानंतर ती सगळी लक्षात राहिल्याची शाश्वती नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी जे वाचाल, अभ्यास कराल, त्याला करताना थोडंसं अंडरलाईन किंवा शॉर्ट नोट्स लिहावं आहे. आणि हे जर वेळ मॅनेज होत नसेल तर ॲटली दिवसभरात वाचता वाचता अंडरलाईन करावं आणि ॲटलीस्ट संध्याकाळपर्यंत कधीतरी 1/4 पाऊण तास हे जे दिवसभर वाचलं आपण ते लिहून काढण्यासाठी किंवा शॉर्ट नोट्स करण्यासाठी वापरला तर बेटर होऊ शकतं आहे. हे नोट्स काढण्याच्या दृष्टिकोनातून, नोट्स म्हणजे पूर्ण पुस्तकाचा सारांश किंवा एक कंपाईल दुसरं पुस्तक तयार करणे असा पार्ट नसून, नोट्समध्ये त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्या गोष्टी एकतर आपल्या आठवल्या नाहीत किंवा परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत किंवा सातत्याने त्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. अशाच गोष्टींचे नोट्स काढणं योग्य आणि आवश्यक असतं. अन्यथा ज्या फॅक्ट दिसतात त्या सगळ्या लिहून काढणे म्हणजे नोट्स नसते आहे. नोट्स काढण्याबद्दलही आपण स्वतंत्र एका व्हिडिओजमध्ये पुढे आपण पाहणार आहोत. आणि 8वा मुद्दा आहे तो म्हणजे जे पुस्तक वाचाल, जे नोट्स काढाल, त्यानंतर तुम्ही पुन्हा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करत नसाल तर वास्तवात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताय पण त्याचा आउटकम ऑफ रिझल्ट पाहत नाही आहे. जसं अनेक वेळेला तुम्ही शेतीमध्ये सुद्धा पाहिलं असेल आहे की नांगरणीनंतर पुन्हा त्याच्यावरती पाळणी करावी लागते, देन मग पेरणी करावी लागते आहे. नांगरणीनंतर डायरेक्ट पेरणी केलं तर ते पेरणीनंतर संबंधित जे रोपटं उमटतं ते रोपटं मात्र टिकू शकत नाही, कारण पावसाळ्याच्या पावसानंतर ते रोपटं ऑटोमॅटिकली नष्ट होतं, कारण मोठे मोठे ढिकळ त्याच्यावर पडतात आहे. याला आत्मघातकी हल्ला म्हणतात आहे. आणि म्हणून जेवढं तुम्ही नांगरणी कराल म्हणजेच वाचाल, तेवढीच त्याच्यावर मळणी म्हणजे सराव महत्त्वाचा आहे. तेव्हाच तुम्ही पेरणी कराल म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तरं द्याल, तेव्हा ते यशस्वीरित्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे योग्य मार्ग देऊ शकतील आहे. म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याने अभ्यास करून, अभ्यास झाल्यानंतर त्यावरती आयोगाच्या प्रश्नपत्रिका पुन्हा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर प्रश्नपत्रिका आयोगाच्या सॉल्व्ह करून झाल्या आणि आपल्याला असं वाटलं की आपण अभ्यास ट्रॅकवर करतो आहे, देन मग इतर मॉडेल पेपर्स जे असतात दर सरावासाठी सराव प्रश्नसंच असतात विषयानुसार, टॉपिकनुसार, त्या त्या घटकावरती सराव प्रश्नसंच अधिकतम सॉल्व्ह केला तर अधिक फायदा होऊ शकतो आहे. या 8व्या मुद्द्याचा महत्त्वपूर्ण भाग हा होता की तुम्ही जे वाचाल, अभ्यास कराल, त्याची पुनर्तपासणी करणे म्हणजेच प्रश्नांचा सराव करणे महत्त्वाचं आहे.
त्यानंतर नववा मुद्दा येतो तो म्हणजे परीक्षेच्या अगोदरचा ड्युरेशन कोणत्या टाईममध्ये कसा रिवाईज करावा, मेमराईज करावा यासाठी आहे. माझा असं ओपिनियन आहे की जी परीक्षा तुम्ही निवडलेली आहे त्या परीक्षेच्या एक महिना अगोदर तुमची तयारी पूर्ण होणं गरजेचं आहे, आणि त्या एका महिन्यामध्ये शेवटच्या तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन करणं गरजेचं आहे, आणि त्या रिव्हिजनसोबत काही प्रश्नपत्रिकाचा सराव, ज्यामुळे तुमचे लास्ट वीक पॉईंट जे आहेत परीक्षेला जाण्याच्या अगोदर ते कोणते वीक पॉईंट आहेत त्याच्यावरती लक्ष देणं बेटर राहू शकतं आणि इम्प्रूव्हमेंटला वाव मिळू शकतो. अन्यथा आपल्या परीक्षेमध्ये जाणवतं की पेपर दिल्यानंतर आपण हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, एवढा वेळ कमी पडला, हे वाचलं नव्हतं, ते वाचलं नव्हतं, असे अनेक मुद्दे आहेत जे टाळता येऊ शकतील आहे. म्हणून 1 महिना बिफोर तयार होणं गरजेचं आहे. 10वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा फायनल डेस्टिनेशन आहे, म्हणजेच परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत केलेली तयारी ही या स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त 50% भाग होता आहे, परंतु परीक्षेचा पूर्ण दिवस आणि परीक्षा हॉलमधला वेळ आणि परीक्षा हॉलमध्ये त्या असलेल्या वेळामध्ये तुम्ही केलेलं काम हे सर्वात महत्त्वाचा 50% राहिलेला भाग आहे. कारण आपण परीक्षा देतोय हे त्याचा ट्रान्सफॉर्मिंग टाईम आहे. तुम्ही भरपूर अभ्यास केला, योग्य अभ्यास केला, उत्तम अभ्यास केला, योग्य सराव केला आहे, पण परीक्षेमध्येच मात्र अधिकतम चुका केल्यात किंवा पेपर अटेम्प्ट झाला नाही, कॉन्फिडन्स नव्हता, निगेटिव्हिटी होती, लो कॉन्फिडन्स होता, विपरीत घटना घडल्या होत्या, अशा अनेक कारणास्तव हेल्थ बरी नव्हती, अशा अनेक कारणास्तव विद्यार्थी संधी वाया घालवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्ण पहिल्या 9 पॉईंट्ससोबत हा 10वा पॉईंट हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, कारण तुमची तयारी तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी तुमचा पेपरही उत्तम जाणं गरजेचं आहे. म्हणून तयारीचा पार्ट हा एक पार्ट असतो स्पर्धा परीक्षेमध्ये, आणि पेपर देणे किंवा पेपर अटेम्प्ट करणे हा त्याचा दुसरा पार्ट असतो जो सर्वाधिक महत्त्वाचा असतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उलट तयारी करणं गरजेचं आहे, म्हणजे परीक्षेच्या दिवशी आपण कसा बिहेव करतो किंवा पेपर कसा देतो त्याचा आजपासून आत्तापासून विचार करून तयारी केलात तर तुम्हाला परीक्षेदिवशी कुठलीच अडचण येणार नाही किंवा कुठलाही अडथळा मर्यादा येणार नाही आहे. म्हणून सगळ्याच परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करताना विद्यार्थ्यांनी या 10 मुद्द्याकडे लक्ष ठेवून परीक्षेचा अभ्यास केला तर पुन्हा पुढच्या अटेम्प्टची तयारी करण्याची गरज पडणार नाही. याच अटेम्प्टमध्ये याच वेळेला उत्तम अभ्यास, उत्तम गुण आणि आवश्यक पोस्ट घेऊन तुम्ही यशस्वीरित्या या स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडू शकता. अन्यथा या 10 पैकी कोणताही मुद्दा जर मिस झाला तर आपल्याला पुढच्या अटेम्प्टची तयारी करावी लागते, आणि पुढचा अटेम्प्ट हा 1-2 वर्ष घेऊन जातो, पुन्हा 1-2 लाखापेक्षा अधिक रुपये घेऊन जातो. आयुष्यातली मोठी संधी आपण गमावतो या स्पर्धा परीक्षेतलेही आणि इतरही संधी आपण गमावतो. म्हणून विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की एक संधी, एक परीक्षा अशी तयारी करा की पुढच्या अटेम्प्टला बसण्याची गरज पडली नाही पाहिजे आहे. पुढच्या अटेम्प्टचा विचार न करता याच अटेम्प्टमध्ये परफेक्ट तयारी, पूर्ण अभ्यास आणि 100% आपले जे काही ओरिजिन नॉलेज आणि क्वालिटी आहे ते देता येईल या दृष्टिकोनातून विचार करा, जेणेकरून तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमधून एकाच अटेम्प्टमध्ये, पहिल्याच अटेम्प्टमध्ये यश मिळवण्यापासून कोणी रोखणार नाही याची परिपूर्ण तयारी होईल. या दृष्टिकोनातून हे 10 मुद्दे होते. आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओजमध्ये आपण नेमकं स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येण्याचं काय कारण आहे आणि ज्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी अपयशी होतात आहे, ज्या 10 पॉईंटला आपण स्पर्धा परीक्षेत टाळण्याचा प्रयत्न करू ज्यामुळे रिझल्ट जाणार नाही आहे, म्हणजेच स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी होण्याची कारणं किंवा अपयशी होऊ नये म्हणून काय करता येईल या दृष्टिकोनातून 10 मुद्द्यांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू. ऑल द बेस्ट.